आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। दिवाळी पाडव्यानिमित्त पंचप्पा मंदिराला मेढरांची प्रदक्षिणा। कृष्णाकाठावरील बुरली अमणापूर गावात अनेक परंपरांचे जतन केले आहे। बुरली अमणापूर कृष्णाकाठच्या पंचप्पावनात दरवर्षी गुढी पाडव्याला यात्रा भरते तर दिवाळी पाडव्याला मेंढराची प्रदक्षिणा मारली जाते। ही एक परंपरा दीपावली पाडव्याच्या दिवशी आजही धनगर बांधव आणि अमणापूर ग्रामस्थांनी जोपासली आहे। अमणापूर गावाची ग्रामदैवत अंबाबाई मंदिराच्या भोवती तसेच बुरली पंचप्पावनातील मंदिराला प्रदक्षिणा घालत मेंढरांना पळवण्याची परंपरा आजही संपन्न झाली। बुरली व अमणापूर या गावांमध्ये धनगर बांधवांकडून मोठ्या प्रमाणात मेंढरं पाळणे हा शेतीपूरक व्यवसाय केला जातो। दिवाळीला ही मेंढरं मंदिराभोवती पळवण्यात येतात। आज दीपावली पाडव्याला गावातील मेंढर पालक कुटुंबातील लोकांनी सकाळी लवकर उठून आपल्या हातातील मेंढरं रंगवून त्यांना हार, फुले व पायात चाळ घातले। रंगीबेरंगी नटवलेली मेंढरे गावातील ग्रामदैवत अंबाबाई मंदिराच्या ठिकाणी आणली। तेथे मंदिराला 5 वेढे काढण्याची प्रथा पूर्ण केली। यावेळी ग्रामस्थांनी आपल्या हातात तांबडे कापड घेऊन ती जमिनीलगत टाकली व वेडी वाकडी हलवली। सर्व मेंढरे ही कापड चुकून उंच उडी मारून पार करून गेली। त्यानंतर सर्व मेंढरे ही बुरलीच्या पंचप्पावनात नेण्यात आली। या ठिकाणी सर्व मेंढरांनी धावत पंचप्पा मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली। यावेळी गावातील ग्रामस्थ, लहान मुले, तरुण यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। गावातील मुख्य रस्त्यावरून अशा मेंढरांच्या कळपाची फेरी काढण्यात आली। मागील अनेक पिढ्यांपासून ही परंपरा सुरू आहे असे जुने जाणकार सांगतात। Thank you.